मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीमध्ये एका बेपत्ता व्यक्तीचा फोटो असल्याचं दिसलेलं आहे. बेपत्ता व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसतोय आणि वडिलांचं दर्शन घडवा अशी मागणी आता कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील हा अजब प्रकार उघडकीस आला असून गेल्या 3 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचं दर्शन या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसलाय. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरुड येथे ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेल्या 3 वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत नाहीये, ते बेपत्ता आहेत आणि कुटुंबाकडून त्यांचा शोध सुरू आहे, मात्र तांबे अजूनही सापडले नाहीयेत. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरच त्यांचा फोटो बघायला मिळालेला आहे, त्यामुळे आमच्या वडिलांना सापडवून द्या अशी विनंती कुटुंबियांनी केलेली आहे. नमस्कार, माझं नाव भरत ज्ञानेश्वर तांबे, राहणार मुक्तपृष्ट वरुडे तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे रहिवासी असून गेले 2-2.5 वर्षापासून माझे वडील श्री ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे घरातून बेपत्ता असून त्यांचा आम्ही सर्व ठिकाणी पै पाहुण्यांकडे शोध घेतला असता आसपासच्या परिसरामध्ये त्यांना आम्ही सर्व शोधत होतो, परंतु कुठेही ते आम्हाला भेटून आले नाही. दरम्यानच्या काळात पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जे आता घडवणार ज्येष्ठांना मोफत यात्रा ही जो नवीन जाहिरात मुख्यमंत्री साहेबांनी प्रसारित केली त्याच्यामध्ये माऊलींच्या कृपेने मला माझ्या वडिलांचा फोटो त्या जाहिरातीमध्ये दिसून आला आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. शासनाने ही जी काही योजना ज्येष्ठ लोकांसाठी आणलेली आहे त्याच्यामध्ये मलाही शासनाकडून ही अपेक्षा आहे की गेली 2-2.5 वर्ष ज्या वडिलांचा मी शोध घेत आहे त्या वडिलांचा शोध घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री महोदयांनी त्यांचा शोध घेऊन मलाही माझ्या वडिलांचं दर्शन द्यावे ही शासनाला माझी हात जोडून विनंती आहे.